गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण काल म्हणजे ज्या मागच्या पिरियड मध्ये बँक रोड व्हेकल अलार्म हे बँक रोड हे आर्टिकल पाहिलं होतं. त्याच्या अगोदर आपण व्हेकल अलार्म हे हॉरिझॉन्टल रोड हे पाहिलं होतं. आता या दोन आर्टिकल वरतीच आपण छोटक छोटक असे चार पाच भाग केले होते. मी एकदा पूर्ण रिवाइज करून सांगतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे, पहा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन जे आहे त्याच्यामध्ये पहिलं पाहिलं होतं व्हेकल अलॉन्ग ए हॉरिझॉन्टल ट्रॅक ऑर रोड. ओके, ए व्हेकल मूव्हिंग अलॉन्ग ए हॉरिझॉन्टल कर रोड बाबा. त्या अगोदर तुम्हाला सांगतो मी हॉरिझॉन्टल कर रोड म्हणजे काय. आता हा कर रोड आहे, ठीक आहे, आणि ह्या दोन्हीच्याही एजेस जे आहेत किंवा कडा ज्या आहेत त्या जर सेम लेवलला जर असतील तर त्यावेळेस आपण त्याला हॉरिझॉन्टल कर रोड म्हणतो. ठीक आहे, आता बँक रोड सुद्धा मी सांगितलं पिक्चर मध्ये, फक्त मी एक रिव्हाइज करतोय. आता बँक रोड पाहूया आपण. या प्रोसेस मध्ये किंवा ज्यावेळेस रोडच कन्स्ट्रक्शन करतो, बँक सॉरी हॉरिझॉन्टल रोडच कन्स्ट्रक्शन करतो, त्यावेळेस अप्पर एज जी आहे किंवा आउटर एज जी आहे ती हॉरिझॉन्टल पासून उचललेली असते. ठीक आहे, काहीतरी हाईट ना पहा. पुन्हा समजा मी ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करतो कर रोडच हॉरिझॉन्टल कर रोडच, त्यावेळेस आउटर साइड जी असते किंवा एज जी असते ती इनर साइड पेक्षा उचललेली असते. ठीक आहे, त्याला आपण बॅक रोड म्हणतो. ते पुन्हा आपण नंतर पाहूया. पहा आता आपण हॉरिझॉन्टल कर रोड पाहूया. ज्यावेळेस व्हेकल हे हॉरिझॉन्टल कर रोडून मूव्ह होत असतं त्यावेळेस त्याच्यावरती तीन प्रकारचे फोर्स एक्झर्ट होतात. पहिला आहे वेट एम जी, ठीक आहे, दुसरा आहे नॉर्मल रिएक्शन जे अपवर्ड डायरेक्शनला आहे, आणि तिसरा आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन कशामधलं रोड सर्फेस आणि व्हेकलच्या टायर मधलं. ठीक आहे, तीन फोर्स वेट एम जी व्हर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू दी सर्फेस ऑफ रोड, अँड थर्ड इज फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड सर्फेस ऑफ दी रोड. ओके, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आता फॉर इक्विलिब्रियम वेट एम जी, वेट एम जी इज बॅलन्स्ड बाय दी नॉर्मल रिएक्शन. ओके, व्हेकलचं जे वेट आहे एम जी ते कशाने बॅलन्स केलं जात आहे नॉर्मल रिएक्शन यांनी. ओके, आता पहा म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन काय करतं. फोर्स ऑफ फ्रिक्शन हे त्या व्हेकलला स्कायडिंग किंवा स्लिपिंग पासून वाचवतो. ठीक आहे, स्कायडिंग म्हणजे घसरण्यापासून किंवा स्लिपिंग म्हणजे आपण त्याला पलटी मारणं म्हणतो. ठीक आहे, पलटीपासून किंवा घसरण्यापासून हे फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याला वाचवतो. ठीक आहे, आता पहा हे जे मी सांगितलं तुम्हाला ना याच्यावर आपल्याला एन इज इक्वल टू एम जी हे इक्वेशन लिहिता येतं, आणि दुसरं आहे एफ एस. आता सांगितलं एफ एस काय करतं व्हेकलला स्टॅडिंग किंवा स्लिपिंग पासून वाचवत आहे, म्हणजे हे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जे सर्क्युलर मोशनला लागतं ते हे प्रोव्हाइड करत आहे, म्हणजे एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. ठीक आहे, इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर, ठीक आहे, डिवाइड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन. ठीक आहे, एफ एस डिवाइडेड बाय एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर होल डिवाइडेड बाय एम जी. एम एम गेट कॅन्सल रिमेनिंग आर व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. ठीक आहे, आता बघा
ये जो अपन FS इज इक्वल टू V स्क्वायर डिवाइडेड बाय RG इनटू N पण तुम्हाला माहिती आहे काय आहे V स्क्वायर डिवाइडेड बाय RG ओके N इज इक्वल टू M आता आपण जो कर रोड घेतलेला आहे त्याचे जे रेडियस ऑफ कर्वेचर आता तुम्हाला पुन्हा एक सांगतो रेडियस ऑफ कर्वेचर किंवा त्या रोडचे रेडियस म्हणजे काय आता मी छोटा सा एक रोड घेतो बघा ठीक आहे हा रोड घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे हा जो रोड आहे हॉरिझॉन्टल कर्व रोड हे तुम्हाला वर्तुळ पातळी किंवा आर्क म्हणतो आर्क ऑफ दी सर्कल या सारखं दिसते आपण याला जर कंप्लीट केलं ह्या वर्तुळ पातळी वर्तुळ पातळीला सर्कल मध्ये हे तुम्हाला असं दिसणार ठीक आहे म्हणजे याचा जो सेंटर असतो त्यालाच काय म्हणतो आपण रेडियस ऑफ कर्वेचर ठीक आहे किंवा रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल कर्व रोड ओके तर बघा इथं आपण एक इक्वेशन घेतले आहे आता रेडियस आपण जो हॉरिझॉन्टल कर्व रोड घेतला त्यासाठी रेडियस ही कॉन्स्टंट आहे जी तुम्हाला माहिती आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असते आणि एम जी आता आपण एखादा व्हेकल कन्सिडर केलं म्हणजे मूव्ह झाल्यानंतर त्याचं वेट जे आहे ते काय कमी जास्त होणार नाही ते कॉन्स्टंट राहणार म्हणजे दिलेला किंवा घेतलेला आपण व्हेकलचं जे वेट आहे ते कॉन्स्टंट राहणार आता हे सर्व क्वांटिटी कॉन्स्टंट म्हणल्यानंतर इथं राहते काय एफएस आणि व्ही स्क्वेअर बरोबर आहे म्हणजे याच्यावर आपण काय म्हणू शकतो जर समजा व्ही म्हणजे स्पीड ऑफ व्हेकल हे जर इंक्रीज झालं तर एफएस सुद्धा इंक्रीज होईल पण इथे एफएस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची इंक्रीज व्हायची जी क्षमता असते ती त्याला लिमिट आहे अप्पर लिमिट ठीक आहे त्याच्यावर ते जास्त वाढू शकत नाही जरी समजा स्पीड वाढली तरी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन वाढू शकत नाही त्याला एक लिमिट आहे अप्पर लिमिट आहे ठीक आहे आता तुम्हाला 11 मध्ये तुम्ही पाहिलं एक फॉर्म्युला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस एन ठीक आहे आता म्यू एस जे आहे ते काय कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड सर्फेस आणि टायर्स मधलं ते कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ओके आता पहा याच्यावर आपल्याला काय येतं ते एफ एस मॅक्झिमम डिवाइडेड बाय एन इज इक्वल टू म्यू एस ओके हे इक्वेशन नंबर जे आहे याला 3 म्हणूया याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया आता पहा या दोन्ही इक्वेशन ही साइड आणि ही साइड सारखी ह्या दोन्ही इक्वेशन आपलं काय झालंय व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी इज इक्वल टू म्यू एस म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हे पलीकडे जर घेतलं काय होईल म्यू एस आर जी जर स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होईल व्ही इज इक्वल टू म्यू एस अंडर रूट म्यू एस आर जी ठीक आहे हे काय स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व आता ही मॅक्झिमम स्पीड आहे मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व ठीक आहे म्हणजे याच्यापेक्षा जर समजा आपण हे वाढवलं स्पीड वाढवली गाडीची तर ते स्टँडिंग किंवा त्याचं स्लिपिंग होऊ शकते मॅक्झिमम स्पीड आहे कशावरती हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा हॉरिझॉन्टल ट्रॅक वर ठीक आहे तर हे मी अगोदरही समजून सांगितलं होतं तुम्हाला फक्त पुन्हा खालच्या लेवलला येऊन आणि शुद्ध मराठी म्हणून तुम्हाला समजू शकतो ठीक आहे आता पहा आपण पुढे जाऊया बँक रोड तुम्हाला बँक रोडची डेफिनेशन मी जस्ट आता सांगितलेली अगोदरही मी लेक्चर मध्ये सांगितली होती त्याच्यामुळे मी ती डेफिनेशन वगैरे सांगत नाही पण एक पुन्हा एकदा तुम्हाला शुद्ध मराठी मधून जी कन्सेप्ट सांगतो नेमकं बँकिंग ऑफ रोड काय असतं पा हा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे त्याचं कन्स्ट्रक्शन करताना हे आता इनर साइड इनर एज म्हणतो आपण त्याला हे आउटर एज ठीक आहे हा पहिला हॉरिझॉन्टल असावा आता पहा जर समजा आउटर एज जी आहे ती वरती उचलून घेतली त्याच्यापेक्षा इनर एज पेक्षा काहीतरी हाईट एस ना किंवा काहीतरी अँगल थीटा ठीक आहे तर ह्या कन्स्ट्रक्शनला काय म्हणतो आपण किंवा ह्या प्रोसेसला काय म्हणतो बँकिंग ऑफ रोड म्हणतो
किंवा बँक होती. ओके, आता याची नेमकी गरज काय पाहता. आता जस्ट पाहिलं आपण, ज्या वेळेस हॉरिझॉन्टल कर रोड वरून व्हेकल मूव्ह होत असत, तर त्यावेळेस त्याला लागणार जे नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स आहे ते फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे आता फोर्स ऑफ फ्रिक्शन हे प्रत्येक रोड साठी युनिफॉर्म नसतो, किंवा रोड हा युनिफॉर्म नसतो. कधी कधी रोड हा खूप खरबडी झालेला असतो, कधी खूपच चोपडा असतो, किंवा कधी त्याच्यावर तेल वगैरे ऑइल वगैरे सांडून पुन्हा तो तेलकट झालेला असतो. तर तशा वेळेस हे फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे ते रिलेबल राहत नाही, विश्वसनीय राहत नाही. ठीक आहे, म्हणून काय करतो, रोड जो आहे तो टिल्ट किंवा इन्क्लाइन करतो, त्यालाच आपण जस्ट तुम्हाला मी सांगितलं त्याला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. ठीक आहे, तर पाहता ज्या वेळेस व्हेकल हे बँक रोड वरून मूव्ह होत असतात का, आपण व्हेकल घेतलेलं आहे बँक रोड वरती. ठीक आहे, ज्यावेळेस व्हेकल बँक रोड वरून मूव्ह होत त्यावेळेस त्याच्यावरती कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतात, जस्ट आपण पाहिलंय वेट एमजी. ठीक आहे, दुसरा आहे नॉर्मल रिएक्शन एन विच इज परपेंडिक्युलर टू दी सर्फेस ऑफ द रोड. ठीक आहे, आता इथं आपण जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, जस्ट तुम्हाला मी सांगितलं की फोर्स ऑफ फ्रिक्शन वरती आपल्याला जास्त विश्वास ठेवता येत नाही, म्हणून हा हॉरिझॉन्टल कर्व रोड जो आहे तो बँक केलेला आहे. ठीक आहे, आता पहा इथं आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि बाकी जे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत ते जर निग्लिजिबल किंवा निग्लेक्ट केले, तर पहा याच्यावरती वेट एमजी आणि दुसरं नॉर्मल रिएक्शन एन हे दोन फोर्सेस एक्झर्ट झाले. ठीक आहे, आता वेट एमजी ला बॅलन्स करण्यासाठी आता एन जे आहे ते थोडे झोपलेले आहे, पण एन काय करेल, वेट एमजी ला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचे दोन कॉम्पोनंट तयार होतील. एक राहणार आहे अपवर्ड डायरेक्शनला आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ठीक आहे, आता हा जो आहे एन कॉस थीटा आहे आणि हा जो आहे एन साइन थीटा आहे. आता एन कॉस थीटा आणि एन साइन थीटा काय आहे हे मॅथमॅटिकली वाटले असून तुम्हाला सांगतो. पाहता हा जो आहे थीटा त्याला आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. आता पहा व्हेकल ज्यावेळेस हॉरिझॉन्टल रोड असणार त्यावेळेस शरीर व्हेकल असं असणार वगैरे असणार. ठीक आहे, जसा जसा तो वरी उतरून घेतलेला आहे तसा तसा तो असा इकडल्या साईडला बँक होणार. पहा असा होता तो, जसा बँक केला जेवढ्या अँगलला बँक केला तेवढ्याच अँगलला काय होणार तो पुन्हा शिफ्ट होणार तिकडे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसा आहे सेम. ठीक आहे, आता पहा तुम्ही साईन थीटा ट्रिगोनोमेट्रिक रेशो यूज करू शकता. आता पहा समजा हा एक्स आहे हा वाय आहे, तर पहा साईन थीटा पुन्हा सवयल बाजू भागिले हायपोटेनियस कर्ण म्हणून तो आपण त्याला एक्स इक्वल टू एन साईन थीटा, तसंच कॉस थीटा इज इक्वल टू कोणालगतची बाजू वाय डिवाइडेड बाय कर्ण, म्हणजे वाय इज इक्वल टू एन कॉस थीटा. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी याच्या मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले होते. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे एन कॉस थीटा कॉम्पोनंट आहे आणि हे एन साईन थीटा कॉम्पोनंट आहे. ठीक आहे, बाकी जे वाय वाय एक्स लिहिले ते मिळून टाकू. ठीक आहे, आता पहा नॉर्मल रिएक्शन एन रिझल्ट इंटू टू कॉम्पोनंट, फर्स्ट इज एन कॉस थीटा विच इज इन व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन अँड सेकंड इज एन साइन थीटा विच इज हॉरिझॉन्टल अँड डायरेक्टली टुवर्ड दी सेंटर ऑफ दी रोड. ओके, आता पहा एन कॉस थीटा इज बॅलन्स्ड बाय दी वेट एम जी, देअरफोर एन कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. ओके, अँड दिस हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन दॅट इज एन साइन थीटा इज डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी सर्क्युलर ट्रॅक, देअरफोर वी कॅन से दॅट
n sin theta provide the necessary centripetal force for the circular motion. Okay, therefore n sin theta, we know what is the formula for centripetal force, m v square divided by r. Okay, this is equation number 1. Equation number 2, divide equation 2 by equation 1, m v square divided by r whole divided by mg is equal to n sin theta divided by n cos theta. ठीक है, mm get cancel, remaining is v square divided by rg. Here mm get cancel, sin by cos is tan theta. ठीक है, from this चलो write v square is equal to rg tan theta. Okay, that is v maximum is equal to under root rg tan theta. Okay, and this is the expression for most safe speed along a banked road. ठीक है, म्हणजे इथं आपण कुठल्याही प्रकारचं फोर्स ऑफ फ्रिक्शन वगैरे घेतलं नाही, तर त्यावेळेसची मोस्ट सेफ स्पीड जी आहे ती rg अंडर रूट rg tan theta. ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे आता ही मोस्ट सेफ स्पीड आपण जरी समजा त्या बँक रोड वरती आपण पाठी लावून असं दाखवली तर प्रत्येक जण काय त्या स्पीड ने ट्रॅव्हल करणार आहे का? म्हणजे रिअल लाईफ मध्ये ऍक्च्युअली त्या मोस्ट सेफ स्पीड ने बँक रोड वरती आपण व्हेकल चालू शकत नाही, ते पॉसिबल नाही, रिअल लाईफ मध्ये पॉसिबल नाही. आता काय होईल जर समजा ह्या स्पीड पेक्षा आपण खाली आलो किंवा ह्या स्पीड पेक्षा मोस्ट सेफ स्पीड पेक्षा वरी जर गेलो तर त्यावेळेस काय होते? त्यावेळेस त्या सेंटीमीटर फोर्स जे प्रोव्हाइड करते एन साइन थीटा ते सुटेबल आहे का? तर ते आपण लगेच पाहून घेऊया. पा स्पीड लिमिट्स जस्ट तुम्हाला सांगितले की ज्या वेळेस स्पीड ही मोस्ट सेफ स्पीडच्या मॅक्झिमम असते किंवा कमी असते. ठीक आहे, तर त्यावेळेस नेमकं काय होतंय किंवा त्यावेळेस नेसेसरी सेंटीमीटर फोर्स जे आहे ते कसं बॅलन्स होतं ते पाहूया. आपण एक व्हेकल कन्सिडर करूया जी बँक रोडवरून मूव्ह होते. ज्यावेळेस व्हेकल बँक रोडवरून मूव्ह होत त्यावेळेस त्याच्यावरती वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला एक्झर्ट झालेलं असते आणि दुसरं फोर्स जे आहे ते नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट रिझर्वेशन झाले, एक आहे एन कॉस थीटा जे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि दुसरा आहे एन साइन थीटा जे हॉरिझॉन्टल आहे आणि डायरेक्टली टुवर्ड दी सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रायंगल. ठीक आहे, आता बघा याच्यामधली पहिली कंडिशन पाहूया आपण. व्हेन स्पीड ऑफ व्हेकल इज लेस दॅन द मोस्ट सेफ स्पीड अंडर रूट आर जी टॅन थीटा. ओके, किंवा असे म्हणू शकतो सेंट्रिपिटल फोर्स जे आहे ते लेस आहे कशापेक्षा, मोस्ट सेफ स्पीड म्हणजे या सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते तर एन साइन थीटा. ठीक आहे, म्हणजे जर समजा व्हेकलची स्पीड जी आहे ती मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी जर असेल तर त्यावेळेस एन साइन थीटा हा जो कॉम्पोनंट आहे जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो हा जास्त आहे. ठीक आहे, तर बघा तुम्हाला मी असं सांगितलं होतं जर समजा व्हेकल मोस्ट स्पीडच्या ऐवजी मिनिमम किंवा मॅक्झिमम स्पीडने ट्रॅव्हल होत असेल तर त्यावेळेस फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याचं सेंट्रिपिटल फोर्स ऍडजस्ट करण्यासाठी उपयोगी पडते. ठीक आहे, ज्यावेळेस स्पीड ही मिनिमम आहे मोस्ट स्पीड पेक्षा त्यावेळेस फोर्स ऑफ फ्रिक्शनची डायरेक्शन जी आहे ती अलॉन्ग द इन्क्लिनेशन अँड टुवर्ड द आउटवर्ड एज. हे आउटवर्ड एज आहे. ठीक आहे,
टूवर्ड द आउटर नीड्स. ओके आता पहा पीएफएस आहे आता जस्ट तुम्हाला सांगितलं एफएस डायरेक्शन अलॉन्ग द इंक्लिनेशन अँड टूवर्ड द आउटर एज ऑफ द रोड. याचे सुद्धा दोन कंपोनंट मध्ये रिझोल्यूशन होतं. हे आहे एफएस कॉस थीटा आणि दुसरा आहे एफएस साइन थीटा. ठीक आहे आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हे काय अँगल ऑफ बँकिंग हा अँगल आणि हा अँगल कसा असतो सेम असतो. ठीक आहे तसाच हा अँगल. ठीक आहे अल्टरनेटिव्ह अँगल हा आणि हा. ठीक आहे म्हणजे दोन्ही अँगल सारखेच आहेत. आता पहा द हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ कॉस थीटा इज पॅरलल टू एन साइन थीटा बट दे आर अपोजिट टू इच अदर. तुम्हाला माहिती एन साइन थीटा काय प्रोवाइड करते नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स प्रोवाइड करते. एफ कॉस थीटा त्या एन साइन थीटाला पॅरलल आहे पण अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे पहा जे एन साइन थीटा जास्तीचं झालेलं आहे इथं ग्रेटर आहे तर हे अपोजिट साइन असल्यामुळे याला हे काय करेल रिड्यूस करणार आहे. बरोबर आहे आता पहा नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स एम व्ही वन स्क्वेअर डिवाइडेड बाय आर इज इक्वल टू एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा. ओके हे इक्वेशन भेटला तर आता दुसरं पहा तुम्ही जर पाहिलं तर अपो डायरेक्शनला दोन कंपोनंट आहेत एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा आणि डाउनवर्डला एम जी. म्हणजे काय म्हणू शकतो आपण इथं एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा हे दोन कंपोनंट वेट एम जी ला बॅलन्स करतायत. बरोबर आहे आता पहा एम जी इज इक्वल टू एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा. ठीक आहे आता पहा इक्वेशन नंबर एक इक्वेशन नंबर दोन डिवाइड इक्वेशन वन बाय इक्वेशन टू काय होईल बघा ते एम व्ही वन स्क्वेअर डिवाइडेड बाय आर होल डिवाइडेड बाय एम जी इज इक्वल टू एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा. ठीक आहे आता एन एम गेट कॅन्सल हे काय होईल तर व्ही वन स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी इज इक्वल टू एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस एफ एस कॉस सॉरी साइन थीटा. पहा मागच्या वेळेस मी जे आर्टिकल घेतलं होतं त्यामध्ये इथं प्लसचं मायनस चुकून झालं होतं ते आता इथं दुरुस्त होईल. डिवाइड एन कॉस थीटा टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर टू आर एच एस. आर एच एस ला न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर लागला एन कॉस थीटा डिवाइड करायचे व्ही वन स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी इज इक्वल टू एन साइन थीटा मायनस डिवाइड टू सेपरेटली एन कॉस थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय एफ एन कॉस थीटा. ओके होल डिवाइडेड बाय एन कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा. ठीक आहे एन एन गेट कॅन्सल साइन बाय कॉस टॅन. आता मी इकडला भाग ठीक इकडचा भाग मोठतो मी व्ही वन स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी इज इक्वल टू टॅन थीटा. ओके मायनस एफ एस डिवाइडेड बाय एन होल डिवाइडेड बाय आता हे सर्व कॅन्सल होईल तर वन मायनस
एफ एस डिवाइडेड बाय एन साइन बाय कॉस टेन थीटा, ठीक है, प्लस साइन। अथवा ज्यास वी वन स्पीड वी वन हि मिनिमम आते मोस्ट स्पीड पेक्षा तो वेस एफ एस जी एफ एस फोर्स ऑफ स्टैटिक फ्रिक्शन मिनिमम फॉर्मुला है एफ एस इक्वल टू म्यू एस इनटू एन लिखू शको म्यू एस इज इक्वल टू एफ एस डिवाइडेड बाय एन। आता एक काय होईल वी वन स्क्वायर डिवाइडेड बाय आर जी इज इक्वल टू टेन थीटा माइनस म्यू एस डिवाइडेड बाय वन प्लस म्यू एस टेन थीटा, ठीक है। आपला व्ही वन स्क्वेअर इज इक्वल टू आर जी सर इकडे होतं आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय वन प्लस म्यू एस टॅन थीटा, ठीक आहे। व्ही वन स्क्वेअर आपण स्क्वेअर रूट काय होतं काय होईल अंडर रूट आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय वन प्लस म्यू एस टेन थीटा, ओके। आता हे जे एक्सप्रेशन आहे ते काय एक्सप्रेशन आहे व्हेन व्हेइकल मूव्हिंग अलॉन्ग ए बैंक रोड हूज स्पीड इज लेस दॅन दी मोस्ट सेफ स्पीड, ओके, देअरफोर वी कॅन राईट व्ही मिनिमम, दिस इज दी एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड ऑफ व्हेइकल अलॉन्ग ए बैंक रोड, ओके। आता पहा आता हे जे एक्सप्रेशन आहे याच्या रूपात एक कंडिशन जी की तुम्हाला सी केला वगैरे तुम्हाला कामी येऊ शकते, जर समजा म्यू एस याची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू टॅन थीटा जर असेल, आता पहा म्यू एस जे आहे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याची व्हॅल्यू इक्वल टू जर असेल टॅन थीटाला तर टॅन थीटा मायनस टॅन थीटा हे झिरो होऊन जाईल म्हणजे व्ही वन काय होईल व्ही वन इज इक्वल टू झिरो। किंवा दुसरी गोष्ट जर ग्रेटर असेल म्यू एस जर ग्रेटर असेल ती टोटल टर्म काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह मध्ये जर अंडर रूट मध्ये जर निगेटिव्ह जर एखादा नंबर जर आला तर तो इमॅजिनरी नंबर असतो आणि इतर मॅथमॅटिकली किंवा फिजिकल सिग्निफिकन्स जर घेत असेल तर ते अनडिफाइंड आहे, ठीक आहे। म्हणून आपण त्याला व्ही वन इज इक्वल टू किंवा व्ही मिनिमम इज इक्वल टू झिरो असं म्हणणार, ओके। तर पहा एकच गोष्ट लक्षात ठेवायची तर जर समजा व्हेइकलची स्पीड ही मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी जर असेल तर त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स ऍडजस्ट करण्यासाठी इथं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन उपयोगी पडतं आणि त्यावेळेस डायरेक्शन ही अलॉन्ग द इंक्लिनेशन आणि टुवर्ड दी आउटर एज असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। आता दुसरी कंडिशन पाहूया आपण, आता मी फिगर असेच ठेवतोय फक्त काही काम पूर्ण म्हणतोय। सेकंड इज व्हेन व्ही टू इज ग्रेटर दॅन मोस्ट सेफ स्पीड दॅट इज अंडर रूट आर जी टॅन थीटा ऑर इन अनदर लँग्वेज एम व्ही टू स्क्वेअर डिवाइडेड बाय आर इज ग्रेटर दॅन एन साइन थीटा। पहा जर समजा स्पीड जी आहे व्हेइकलची ती मोस्ट स्पीड पेक्षा जर जास्त असेल किंवा एन साइन थीटा हे लेस असेल सेंट्रिपिटल फोर्स पेक्षा तर त्यावेळेस पहा जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याची डायरेक्शन अलॉन्ग द इंक्लिनेशन असते परंतु
इनर एज पे रहता है। ठीक है, कर पाया था। ये एफ एस आहे, एफ एस ची डायरेक्शन टुवर्ड इनर एज अलॉन्ग इंक्लिनेशन आहे। ठीक है, याच्यावरती काय होतं चालतो किंवा मी दुसरा एक काढतोय, तुम्ही याच्या अलॉन्ग नाही याचा तरी चालतो। आणि दुसरा आहे आता पहा, हा थीटा आणि हा थीटा सेम आहे। ठीक आहे, इथं एफ एस साइन थीटा हा जो कॉम्पोनंट येतो आणि इथं एफ एस कॉस थीटा। ओके, आता पहा ज्या वेळेस स्पीड ऑफ व्हेइकल ही मोस्ट सेफ स्पीडच्या जास्त असते तर त्यावेळेस एफ कॉस थीटा हा कॉम्पोनंट जो आहे तो एन साइन थीटाला पॅरलल आहे आणि दोन्हीचे डायरेक्शन सेम आहे। ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथं जे कमी पडलेलं एन साइन थीटा, जे एन साइन थीटा काय प्रोव्हाइड करते, सेंटीमीटर फोर्स प्रोव्हाइड करते, तर इथं कोण धावलेले एफ एस कॉस थीटा हे कॉम्पोनंट त्याला मदत करते काय करायला, सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोव्हाइड करायला। ठीक आहे, म्हणजे इथं पहा एम व्ही टू स्क्वेअर डिवाइडेड बाय आर इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा। ठीक आहे, आणि पहा आता एन कॉस थीटा हे एफ एस साइन थीटा आणि एम जी ने बॅलन्स झाले, म्हणजे आपण असं लिहू शकतो एम जी प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल टू एन कॉस थीटा। ठीक आहे, म्हणजे एम जी इज इक्वल टू एन कॉस थीटा मायनस ट्रिपल करिअर मायनस होते एफ एस साइन थीटा। ओके, तसंच आता त्या इक्वेशनला इक्वेशन डिवाइड करायचं, ऑलरेडी मी हे अगोदर घेतलेलं आहे पण एकत्रित तुम्हाला हे सर्व आर्टिकल मी रिवाइज करतो म्हणून पुन्हा एकदा समजून सांगते, मी थोडं शॉर्टकट मध्ये सांगतोय कारण याच्या अगोदरचं हे जवळपास सारखंच आहे। आता या इक्वेशनला इक्वेशन डिवाइड केलं तर काय होईल, एम व्ही टू स्क्वेअर डिवाइडेड बाय आर होल डिवाइडेड बाय एम जी इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा। ठीक आहे, इथे एन एम गेट कॅन्सल, व्ही टू स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी इज इक्वल टू याला एन कॉस थीटा ना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं तर काय होईल, इथं एन एम कॅन्सल होऊन इथं टॅन थीटा प्लस एफ एस डिवाइडेड बाय एन वन मायनस एफ एस डिवाइडेड बाय एन इंटू टॅन थीटा। ठीक आहे, आता पहा इथं टॅन थीटा, इथं पहा एफ एस जे आहे या केसमध्ये कुठल्या केसमध्ये जर समजा स्पीड ही मोस्ट स्पीड पेक्षा जर जास्त असेल तर एफ एस जे असतं एफ एस सुद्धा मॅक्झिमम असतं किंवा जास्त असतं आणि त्याचा फॉर्म्युला एफ एस इक्वल टू म्यू एस इंटू एन। ठीक आहे, मग याच्यावर आपल्याला काय लिहिता येईल, प्लस म्यू एस डिवाइडेड बाय वन मायनस म्यू एस टॅन थीटा। ठीक आहे, व्ही टू स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी किंवा व्ही टू इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय वन मायनस म्यू एस टॅन थीटा। ओके, आता पहा याच्यावर एक कंडिशन सांगतो तुम्हाला, जर समजा इफ म्यू एस इज इक्वल टू कॉट थीटा। ठीक आहे, आता पहा म्यू एस काय घेतलं आपण याच्यावरून त्याला कॅल्क्युलेशन करणार आहे, आता इथं जर म्यू एस कॉट थीटा जर असेल, ठीक आहे, तर कॉट आणि टॅन कॅन्सल होऊन वन राहते, वन मायनस वन झिरो होते, म्हणजे आता पहा ही टर्म डिवाइड बाय झिरो म्हणजे इन्फिनिटी गेले, म्हणजे व्ही टू इज इक्वल टू काय होईल इन्फिनिटी किंवा व्ही मॅक्स इज इक्वल टू इन्फिनिटी।
आता तुम्हाला माहिती आहे म्यू एस ची व्हॅल्यू जी आहे ती मॅक्झिमम होणार असते, बरोबर आहे? म्हणजे पाहा ना, म्यू एस इज इक्वल टू कॉट थीटा इज इक्वल टू 1 जर असेल तर त्या थीटा काय असते 45 डिग्री, बरोबर आहे? म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जर थीटा 45 असेल किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल 45 पेक्षा तर त्यावेळेस व्ही मॅक्झिमम किंवा व्ही टू जे आहे ते काय असते, इन्फिनिटी असते. ठीक आहे, तर तुम्हाला त्या केसेस एखाद्या सीईटीला किंवा बोर्ड ऑब्जेक्टला विचारू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात करायची आणि ती म्हणजे पहा, व्हेन स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग ए बॅक रोड इज मॅक्झिमम ऑर लार्जर दॅन दी मोस्ट से स्पीड देन दी फोर्स ऑफ फ्रिक्शन इज अलॉंग द इन्क्लिनेशन अँड डायरेक्टेड टुवर्ड दी इनर एज ऑफ दी बॅक रोड. ओके, तर पहा ज्यावेळेस स्पीड जी आहे ती मोस्ट स्पीड पेक्षा जास्त असते त्यावेळेस फोर्स ऑफ फ्रिक्शन अलॉंग द इन्क्लिनेशन अँड टुवर्ड दी इनर साइड असते. ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आणि याच्यामध्ये FS किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे ते मॅक्झिमम असते, त्याचा फॉर्म्युला FS इक्वल टू म्यू एस इनटू N आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला हे पूर्ण जे आर्टिकल आहे हॉरिझॉन्टल कर्व सरफेस कर्व रोड आणि बँक कर्व रोड हे दोन्ही तुम्हाला मी एकाच लेक्चरमध्ये रिवाइज करून सांगितलेले, तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नंतर विचारू शकता. ठीक आहे, आता याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते आपण नेक्स्ट वेळेला बघू. ओके, थँक्यू.